तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे अभ्यास करता ना तर जे विद्यार्थी बी एस सीच्या लास्ट सेमेस्टरमध्ये असतील त्याचप्रमाणे बी एस सी ॲग्रीकल्चर त्याचप्रमाणे बाकीचे ज्या स्ट्रीम्स आहेत त्या पासआउट झालेले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाची या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन मास्टर्स डिग्री करायची आहे एम एस सी करायची आहे त्यांच्यासाठी जे कॉमन एंट्रन्स टेस्ट असते त्याचे ॲप्लिकेशन्स सुरू झालेले आहेत आणि त्याच्यासाठी जे इन्फॉर्मेशन आहेत ते आपल्याला यामध्ये पाहायचे आहे तर पी जी सी ई टी दोन हजार तेवीस मास्टर डिग्रीसाठी हा जो सी ई टी असते याच्यासाठी तर महाराष्ट्रामधील जे युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिवर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जी सी टी लागते त्याच्यासाठी आहे आणि तुम्हाला सत्तर रेस टू थर्टी सेवेंटी रेस टू थर्टी या रेशोमध्ये तुम्हाला याचं मेरिट असतं की ज्याच्यामध्ये सी जी पी ए तुमचा कॅल्क्युलेट केला जातो त्याचप्रमाणे जे सीई टीचे मार्क्स आहेत ते देखील याच्यामध्ये दे, ग्राह्य धरले जातात तर याच्यासाठी तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर तुम्ही लास्ट इयरला असाल तरी तुम्ही इलिजिबल आहात ॲग्रिकल्चर जर तुम्हाला ई टी करायची असेल पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्हाला ॲग्री असावं हो पाहिजे त्याचप्रमाणे हॉल्टी फॉरेस्ट्री फिशरी बायोटेक्नॉलॉजी बी बी एम त्याचप्रमाणे ए बी एम हे सर्व जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला तुम्ही असणं आवश्यक आहे तर याच्यासाठी महाराष्ट्रामधील कोणत्याही ॲग्री कॉलेजमध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे यासाठी आय सी ए आरचं तुम्हाला ॲग्रेडेशनच पाहिजे असं नाही त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चर स्ट्रीममध्ये किंवा फॅकल्टीमध्ये तुम्हाला जर एम एस सी करायची असेल तर तुम्ही बी एस सी ॲग्री बी एस सी हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री या स्ट्रीम्सला असणं आवश्यक आहे फॉरेस्ट्री जर तुम्हाला एम एस सी करायची असेल तर तुम्ही बी एस सी ॲग्रिकल्चर असायला पाहिजे हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री त्याचप्रमाणे जे इक्वी जे कोर्सेस आहेत डिग्री ज्या असतील त्या तुम्हाला आवश्यक आहेत ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग तुम्हाला एम एस सी करायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त बी टेक ॲग्रिकल्चर असणं आवश्यक आहे फूड टेक्नॉलॉजी बी टेक फूड टेकमध्ये तुम्हाला असलं पाहिजे होम सायन्ससाठी होम सायन्स कम्युनिटी सायन्स यासारख्या तुम्हाला डिग्री आवश्यक आहेत की ज्या ॲग्रिकल्चर रिलेटेड युनिव्हर्सिटीजमधून तुम्ही पूर्ण केलेलं असलं पाहिजे त्याचप्रमाणे फिशरीज सायन्ससाठी बी एस सी फिशरी आणि इक्वीट ज्या डिग्री आहेत त्या तुम्हाला आवश्यक असणार आहेत आणि बायोटेक्नॉलॉजीसाठी बी एस ॲग्री हॉर्टी फॉरेस्ट्री फिशरी बायोटेक्नॉलॉजी फूड सायन्स फूड टेक यांसारख्या ज्या इक्वी ज्या ॲग्रिकल्चर डिग्रीज आहेत त्या तुम्हाला आवश्यक असतात त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटसाठी जवळपास सर्वच डिग्री त्यासाठी ग्राह्य धरल्या जातात त्याचप्रमाणे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीसाठी ज्या फॅकल्टी कोड आहेत एपासून एचपर्यंत त्या सर्व तुम्हाला ग्राह्य धरल्या जातील त्याचप्रमाणे जे एम एस सी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला पुढील ज्या डिसिप्लिनमध्ये तुम्ही जर का बी एस सी केले असेल तर तुम्ही या ठिकाणी हे जर सर्व जे पाहू शकता त्याचप्रमाणे या इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली गेलेली आहे तर पुढे आपण पाहूयात इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला या पी जी ई टीसाठी आठशे रुपये इतकी ई टीसाठी जी फी आहे प्रत्येक ई टीसाठी आठशे रुपये जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला असणार आहे सहाशे रुपये आणि ऑदर स्टेटचे जे विद्यार्थी असतील ऑदर स्टेट त्यांच्यासाठी देखील आठशे रुपये इतकी प्रत्येक ई टीसाठी तुम्हाला फी असणार आहे तर या ठिकाणी सहाशे रुपये कोणाला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तसेच जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत तर जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते एकोणीस तारखेला आलेलं आहे एकोणीस एप्रिल आणि तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायची शेवटची तारीख जी आहे ती दोन मे ही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ॲप्लिकेशनची जी फीज आहे ती जमा करण्यासाठी एक दिवसाची मुदत म्हणजे तीन मे आहे त्याचप्रमाणे या सर्व प्रोसेसमध्ये जे इलिजिबल आहेत नॉन इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांची प्रोव्हिजनल लिस्ट दहा मेला लागेल त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचं नॉन इलिजिबल कॅन्डिडेट्समध्ये नाव असेल त्यांना ग्रीवॅन्सेस देता येतील अकरा ते सतरा या तारखेमध्ये आणि ग्रेव्यान्स दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे ग्रीव्हसेस सबमिट झालेले कि आहेत किंवा ॲक्सेप्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे आणि जी फायनल लिस्ट आहे ती तुम्हाला जाहीर होईल बावीस मे रोजी आणि जे ॲडमिट कार्ड्स आहेत ते असतील बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी त्याचप्रमाणे तुम्हाला जी सी ई टी जी डेट्स आहेत ते असणार आहेत बावीस जुलै रोजी बावीस जुलै रोजी सकाळच्या सतरामध्ये हॉर्टिकल्चर अँड फूड टेक्नॉलॉजी या पी जीसाठी ई टी असेल दुपारच्या सतरामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग होम सायन्ससाठी असेल तेवीस तारखेला ॲग्रिकल्चर सकाळी सतरामध्ये दुपार सतरामध्ये फॉरेस्ट्री आणि फिशरी असेल चोवीस तारखेला ए बी एम ॲग्रीबिजनेस मॅनेजमेंट आणि दुपार सतरामध्ये ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीची तुम्हाला ई टी असेल त्याचप्रमाणे एक ऑगस्ट रोजी या सर्व ई टींच्या ज्या आन्सर कीज आहेत आन्सर कीज या जाहीर होतील आणि या परीक्षेचा रिझल्ट पाच ऑगस्ट रोजी लागेल तर हे आहेत इम्पॉर्टंट डेट्स तर तुम्हाला आता थोडाही वेळ वाया घालवच कामात नाही तर तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे आणि ई टीमध्ये चांगले मार्क्स मिळवून एम एस सीसाठी ॲडमिशन मिळवायचं आहे तर याच्यामध्ये दोनशे मार्क्सची ई टी असेल ओ एम आर शीटवरती हे तुम्हाला ई टी असेल तुम्हाला ब्लॅक किंवा ब्लॅक बॉल पेन फक्त यूज करायचा आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं निगेटिव मार्केटिंग निगे निगेटिव्ह मार्किंग नसेल तसेच जे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत त्या तुमच्या फॅकल्टीनुसार असतात तर या ठिकाणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे या ठिकाणी फिशरीज आणि होम सायन्स सोडून बाकीच्या सर्वांसाठीचे जे एक्झाम सेंटर आहेत अकोल्याला फिशरी आणि होम सायन्स सोडून सर्व जे असतील ते सब्जेक्टसाठी एक्झाम सेंटर असतील नागपूर आणि परभणी या ठिकाणी सर्व सब्जेक्टसाठी एक्झाम सेंटर आहेत त्याचप्रमाणे तुमच्या जवळचं जे एक्झाम सेंटर आहे ते तुम्ही निवडू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही ती एक्झाम देऊ शकता त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सबमिट करत असताना आपल्याला यायचं आहे एम सी ए आर या वेबसाईटवरती आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचं असतं आणि त्याच्यानंतर तुमचं कँडिडेटचं नेम डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी जेंडर कॅटेगरी हे सर्व तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी यू जी कॉलेज कोड आहे तर हे यू जी कॉलेज कोड तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये मिळेल की जो तुमचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचा कोड असतो एम सी ए आरकडून यांच्याकडून आलेला त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या फॅकल्टीमध्ये तुम्हाला सीट द्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला टीक मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही एकापेक्षा अधिकसुद्धा सी ई टी देऊ शकता पण त्यांची जी फी आहे ती आठशे रुपयेच्या पट्टीमध्ये तुम्हाला वाढेल जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर त्याचप्रमाणे एक्झामिचं से से सेंटर तुम्हाला निवडायचं आहे फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड करून सिग्नेचर अपलोड करून तुम्हाला या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी पासवर्ड काय आवश्यक का आहे किंवा तुम्हाला काय ठेवायचं आहे या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे अँड सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे पेमेंटसाठी ऑप्शन येईल तुम्ही ज्याप्रमाणे या ठिकाणी ई टी फॅकल्टीज निवडलेल्या आहात त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जे आहे ते वाढलेलं दिसून येऊ शकतं तुम्ही याच्यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यांच्यातर्फे पे तुम्ही पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला जपून ठेवायचे आहे तुमचं ॲडमिशन होईपर्यंत त्याचप्रमाणे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला स्टेटस देऊ शकतो पेमेंट स्टेटस जे पेंडिंग देऊ शकतं तर हे पेमेंट स्टेटस तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सक्सेसफुल झालेलं पाहायला मिळेल जर ज्यांचं पेंडिंग दाखवत असेल तर त्याच्यानंतर ॲप्लिकेशन प्रिंट तुम्हाला या ठिकाणी जी मिळेल ती तुम्हाला जपून ठेवायची आहे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेला ते तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं त्याचप्रमाणे अनेक आय की ज्याच्यामध्ये कॉलेज कोर्स आहेत ते देखील याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील कॉलेज कोर्स तुम्हाला त्यामध्ये फिल करायचे असतात तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे इन्फॉर्मेशन रिलेटेड पी जी कॉमन एंट्रन्स टेस्ट भरपूर आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही ही टेस्ट नक्की द्या जेणेकरून तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे स्वप्न आहे किंवा पुढील जे जा तुम्हाला जास्त वाटा आहेत ॲग्रिकल्चरमधील करिअरच्या त्या तुम्हाला ओपन होतील जर तुम्ही हा फॉर्म फिलअप करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही या या पेजीची तुम्ही तयारी करत आहात आणि ती फॅकल्टी देखील सांगायला विसरू नका धन्यवाद